वेदांता फॉक्सकॉन कंपनीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय संघर्ष शिगेला पोहोचलाय. दोन्ही बाजूने दावे प्रतिदावे केले जात आहेत. मात्र आता भाजपने एकूणच या प्रकरणाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हात झटकण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे या प्रकरणावरून संभ्रम वाढत चाललाय. फॉक्सकॉन प्रकरणावरून विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. शिंदे सरकारमुळेच हा प्रकल्प गुजरातला गेल्याची टीका विरोधकांकडून केली जाते. विरोधकांच्या आरोपामुळे काहीशा बॅकफूटवर गेलेल्या सत्ताधाऱ्यांनी आता प्रकल्पाच्या एकूण अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. जर गुजरातला प्रकल्प खेचला गेला, नेला गेला, तर तो महाराष्ट्रात होता कधी? त्याला सर्व परवानग्या मिळाल्या कधी? त्याच्या सर्व सवलतीचं संमती झाली कधी? त्यासाठी ॲक्विजिशन लँडचं झालं कधी? त्याची पायाभरणी भूमिपूजन झालं कधी? या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. पुण्यातील तळेगावातील जागा कंपनीनं निश्चित केल्याचा दावा विरोधी पक्षनेते अजित पवारांकडून करण्यात आला. मात्र आता भाजपनं त्यावर सवाल उपस्थित केलाय. वेदांता फॉक्सकॉन प्रकरणामुळे राज्यातलं वातावरण चिघळल्यानं आता भाजपनं या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसंच विरोधकांकडून या प्रकरणाचं राजकारण केलं जात असल्याचा आरोप भाजपकडून केला जातोय. तर मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती आहे, मी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं जर पेंग्विन सेना प्रमुख देत नसतील तर निवृत्त उच्च न्यायालयाच्या मार्फत, निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या मार्फत याची चौकशी झालीच पाहिजे. महाराष्ट्राला हे सत्य कळलंच पाहिजे. एकीकडे भाजपनं वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पाच्या प्रस्तावावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून हात झटकण्याचा प्रयत्न केला, तर दुसरीकडे या प्रकल्पासंदर्भात 3 बैठका घेतल्याचा दावा उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडून करण्यात आलाय. तसंच जुलै महिन्यात वेदांता फॉक्सकॉन कंपनीच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यात 1,00,000 कोटीहून अधिकची गुंतवणूक होणार असल्याचं सांगितलं. विशेष म्हणजे राज्याच्या सत्तेची सूत्र हाती घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या प्रकल्पाचा उल्लेख केला होता. उद्योगपती येत आहेत, ते वेदांतावाला आला होता, जवळपास 4,00,000 कोटीची इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे करतायत, असे लोक येत आहेत आपल्याकडे उद्योगासाठी. आपल्याला काय शेवटी इथे त्यांना त्रास होता कामाने? वेदांता फॉक्सकॉन प्रकल्पावरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून दावे प्रतिदावे केले जात असले तरी प्रकल्प राज्याबाहेर गेल्यानं सत्ताधारी गोंधळल्याचं पाहायला मिळत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्य